पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे दंडकारण्य अभियानाच्या 16व्या आनंद मेळाव्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे इथं दंडकारण्य अभियानाच्या 16व्या आनंद मेळाव्यात सहभागी होत वृक्ष लागवड केली आहे। यावेळी मंचावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते। दंडकारण्य अभियानाचे प्रणेते कैलासवासी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली ही चळवळ थेट 16 वर्षांपर्यंत पोहोचली। आज 16 वर्षांची सांगता संगमनेर इथं करण्यात आली असून संगमनेर तालुक्यातील पिंपरणे इथं आदित्य ठाकरे यांनी वृक्ष लागवड करत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला। आशीर्वाद आहेत, थोर व्यक्ती नव्हते जे आपल्यात होऊन गेले त्यांचे आशीर्वाद आहेत। राजकीय नेते असतील, समाजकारण, राजकारण एकत्र येऊन आपण जसं काही सामाजिक क्रांती घडू शकतो, मला वाटतं हे सगळं आपल्या डोळे देखत आजूबाजूला आपण बघत आहोत। इथून संगमनेरला आम्ही मगाशी होतो, जे शहरी भागांमध्ये होतो, साखर कारखाना असेल, दूध संघ असेल किंवा आज इथं दंडकारण्य जर बघितलं तर खरोखर पिढ्या पुढे कसं आपण नेऊ शकतो, घडवू कसं शकतो, समाज कसं घडू शकतो ह्याच्यावर थोडं लक्ष देऊन आपण काम करत आहोत। थोडासा भास आपण मला इथे आवर्जून बोलत हक्काने बोललं, जसं कदम साहेब सांगत होते की आज आम्ही शिवसेनेच्या भाषेत बोलतो आदेश दिलात, आणि ते महत्वाचं आहे कारण आपण जेव्हा मला पर्यावरण मंत्री म्हणून इथे बोलवलं तेव्हा नुसतं पर्यावरण मंत्री म्हणून नाही तर एक पहिल्यांदा निवडून आलेला आमदार म्हणून मिळालो, आणि आपण इथे काम जे केलेलं आहे ते काम माझ्या मतदारसंघात कसं करू शकेन मी, अर्थात जरी शहरी भाग असला तरी थोडंफार काही इथे मी शिकून पुढे नेऊ शकतो, पण आमच्यासारख्या तरुण आम्ही नेते तर समजत नाही पण कार्यकर्त्यांना अशा काही गोष्टी अशा काही झलक या महत्वाच्या असतात की आमचे डोळे उघडताना नवीन काय करू शकतो, त्यामुळे आपण जे पुढे जात असतो ते मागे बघून पुढे जाणं हे खूप गरजेचं असतं। जर नुसतं सुसाट धावत राहिलो, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद काय आहेत, आपल्या जे इथे महत्वाचे व्यक्तिमत्व बसलेले आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांचं जे काही गायडन्स असतं ते न घेता जर पुढे धावत राहिलो, एखादी गाडी ब्रेक नसला आणि ऍक्सिडेंट दाबत गेलो तर पुढे जाऊन आपटणार, पण तो ऍक्सिलेटर वापरायचा कधी, ब्रेक कधी वापरायचा, गिअर कधी बदलायचा हे शिकणं ह्या मंडळीकडून महत्वाचं आहे। आज इथे जे माझे तरुण मित्र बसलेले आहेत, मुलं मुली दोन्ही सगळे, आज हे दंडकारण जे आपण करत आहोत, आम्ही वरती जाऊन आलो, झाडं आता जरी आपल्याला छोटी दिसली तरी पुढच्या 20 वर्षात जे काही इथे जंगल होणार आहे, एक छान इथे वन उभं होणार आहे, मला वाटतं ह्याचं कौतुक आपण आजपासून करणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।